सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचे विवरणपत्र कसे भरायचे याविषयी सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. मित्र हो, हे विवरणपत्र सध्या भरून देणे चालू आहे. तर हे विवरणपत्र कसे भरायचे याविषयीचं संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया, म्हणजे संपूर्ण शेवटपर्यंत विवरणपत्र कसं भरावं हे यामधून आपणास पाहावयास मिळेल. जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये वेतन निश्चितीचा विकल्प भरून द्यायचा होता. जे जे कर्मचारी जानेवारीचा विकल्प देणार आहेत त्यांच्यासाठी हे विवरणपत्र कसं भरायचं याविषयी आपण माहिती बघूया आज. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 वेतन निश्चिती बाबतचे विवरणपत्र हे आहे. मित्र हो, पाहत असाल आपण. एक नंबरचा जे मुद्दा आहे, कार्यालयाचे नाव, इथे आपण आपल्या शाळेचं नाव टाकूया. ज्या कर्मचाऱ्याचं मी विवरणपत्र भरत आहे त्याच्या शाळेचं नाव मी इथे टाकले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेडा. दोन नंबरचा मुद्दा आहे मित्र हो, शासकीय कर्मचाऱ्याचे नाव, मग त्या कर्मचाऱ्याचं पूर्ण नाव इथे टाकूया, श्री जोशी पंडित ज्ञानेश. तीन नंबरचा मुद्दा, दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी ज्या पदावर वेतन निश्चित करायचे आहे त्या पदाचे पदनाम, तो कोणत्या पदावर आहे? प्राथमिक शिक्षक आहे, प्राथमिक पदवीधर आहे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक आहे, केंद्र प्रमुख आहे, जे कुठलं पद असेल त्या पद इथे टाकायचं आहे. इथे तो प्राथमिक शिक्षक आहे म्हणून मी इथे प्राथमिक शिक्षक लिहितोय. आणि नंतर तीन नंबर मध्ये ब मुद्दा जो आहे तो आहे कायम आहे की स्थानापन्ना, तरी तो कायम असल्यामुळे मी इथे कायम करत आहे. चार नंबरचा मुद्दा आहे असुधारित वेतन संरचना किंवा वेतन श्रेणी. मित्र हो, सातव्या वेतन आयोगाच्या पूर्वीची जी आपली वेतन संरचना आहे ती वेतन संरचना आपणास माहिती पाहिजे. कुठल्या पे बँड मध्ये आपलं वेतन आहे, आपला ग्रेड पे किती आहे, ती सर्व माहिती आपणास माहिती पाहिजे. त्यासाठी मित्र हो, मी वेतन बँड कसं पाहायचं याविषयीचा व्हिडिओ माझ्या माधव कानगुले चॅनलवरती अगोदर बनवून टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यांची काही लिंक पण मी खाली दिलेली आहेत, त्या लिंक मध्ये पण तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. त्यासाठी आपणास जे वेतन बँडचे जे स्केल आहेत त्या स्केलच्या चार्टवरती जावं लागणार आहे, तर आपण तो चार्ट बघूया. पहा, एनेक्सर 1 नावानं हे वेगवेगळे इकडे वेतन बँड आहेत, आणि आपलं जे पे स्केल आहे इकडे आणि इकडे तो जो ग्रेड आहे, ग्रेड पे आहे. तर आपल्याला मित्र हो, संबंधित कर्मचाऱ्याचा 5 200 ते 20 200 हा पे बँड आहे, आणि त्याचा जो ग्रेड पे आहे तो 2800 आहे, तर तो पे बँड 1 मध्ये येतो. म्हणून आपल्याला तिथे 1 पे बँड 1 लिहायचा आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे, आपण ह्या चौकटीमध्ये पाहत असाल. 5 200 ते 20 200 हा स्केल असणारा आणि ग्रेड पे 2800 असणाऱ्या शिक्षकाचा जो पे बँड आहे तो PB1 आहे, ही माहिती या चौकटीतील सर्व माहिती आपल्याला तिथे भरायची आहे. परत आपण विवरणपत्रावरती जाऊया. आलो विवरणपत्रावरती, तर इथे आपण लिहूया 5 200 ते 20 200 ग्रेड पे 2800 आणि पे बँड 1, ही आपणास माहिती पाहिजे मित्रो. आणि आपलं जे पे बँड आहे हे पे बँड पाहण्यासाठी जे आपले जे तक्ते आहेत ते तक्ते मी खाली लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे 1 जानेवारी 2016 रोजी असलेली विद्यमान वित्तलब्धी, त्यामध्ये अ नंबर आहे मूळ वेतन. वेतन बँड मधील वेतन अधिक ग्रेड वेतन अधिक अनुज्ञेय श्रेणीतील मूळ वेतन. इथे पे बँड आहे आपला 11630 आणि ग्रेड पे आहे 8. मित्र हो, 1 जानेवारी 2016 रोजीचं जे मूळ वेतन आहे आपलं 11630 त्या संबंधित कर्मचाऱ्याचं, हे आपणास मागील वर्षीच्या आपण जे फॉर्म नंबर 16 सोबत जे आपण इनकम टॅक्सचं विवरणपत्र भरलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला पाहावयास मिळतं, किंवा तुमची जी सेवा पुस्तिका आहे त्यामध्ये पण तुम्हाला पाहावयास मिळतं, किंवा ऑफिसशी संपर्क करून तुम्ही आपलं ग्रेड वेतन आणि वेतन बँड मधील वेतन आपण तिथे माहिती करून घेऊ शकता. त्यानंतर त्यांचं जे टोटल करायचं आहे 11630 हे त्यांचं मूळ वेतन आणि त्यांचं ग्रेड पे 2800 आहे, त्या दोन्हीचं टोटल 14430 आहे. ब नंबरचा मुद्दा आहे दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी मंजूर महागाई भत्ता. मग 1 जानेवारी 2016 रोजी संबंधित कर्मचाऱ्याला महागाई भत्ता किती होता, तो महागाई भत्ता आपल्याला इथे लिहायचा आहे, तो होता 16306. त्यानंतर अ आणि ब ची दोघांची बेरीज म्हणजे 14430 आणि 16306 यांची एकूण वित्तलब्धी इथे लिहायची आहे. दोघांची बेरीज होते 30,036 रुपये. हे आता 30,736 रुपये इथे बेरीज लिहिली. आता 6 नंबरचा मुद्दा आहे असुधारित वेतन संरचनेतील दिनांक 1 जानेवारी 2016 लगत पूर्वीचे मूळ वेतन. हे दोन्ही मिळून 14,430 झालं होतं, हे मूळ वेतन इथे लिहायचं आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे वेतन अधिक ग्रेड वेतन, म्हणजे वेतन आणि ग्रेड वेतनाची बेरीज आपल्याला 14,430 आली होती, ती आपण इथे लिहिली. आता 7 नंबरचा मुद्दा आहे अनुक्रमांक 4 येथील असुधारित वेतन संरचना वेतन बँड आणि ग्रेड वेतन किंवा वेतन श्रेणीशी समकक्ष वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर. मित्र हो, आता महत्वाची माहिती सुरू झालेली आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये
आपल्याला शासनाने वेतन मॅट्रिक्स टेबल दिलेले आहेत. त्यामध्ये आपले वेगवेगळे स्तर ठरवण्यात आलेले आहेत. S1, S2, S3, S5 असे वेगवेगळे स्तर ठरवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये तुमचा कुठला स्तर आहे, वेतन स्तर कुठला आहे, तो स्तर इथे नोंदवायचा आहे. तो कसा पाहायचा, चला आपण मॅट्रिक्स टेबल वरती जाऊया. तिथे जाऊन आपण पाहूया. हे पाहे वेतन मॅट्रिक्स टेबल आहेत, पे मॅट्रिक्स टेबल आहेत. यामध्ये इथं वर पे बँड लिहिले आहेत, इथे आपले स्केल लिहिले आहेत आणि खाली ग्रेड पे लिहिले आहेत. मग वरती इथे स्केल शोधायचा, 5200 ते 20200 आहे संबंधित कर्मचाऱ्याचा स्केल, हा स्केल आपण शोधला. आणि त्यांचं ग्रेड वेतन आहे 2800, हे शोधलं. मग ह्या 2800 खाली जो स्तर आहे S10, हा स्तर त्या संबंधित कर्मचाऱ्याचा स्तर आहे. म्हणून त्या रखण्यामध्ये आपण S10 ही माहिती लिहूयात. परत विवरणपत्रावरती जाऊया. हे विवरणपत्र इथे आपण S10 असं लिहूयात. ते S10 आपण लिहिला. 8 नंबरचा मुद्दा बघूयात. अनुक्रमांक 6 येथील मूळ वेतनास 2.57 गुणून येणारी रक्कम ही इथे आपल्याला घ्यायची आहे. तर मित्र हो, मूळ वेतन जे आहे आपलं 14,430 अनुक्रमांक 6 मध्ये, त्या 14,430 या रकमेला 2.57 गुणून जी रक्कम येते ती रक्कम आपल्याला इथे लिहायची आहे. पहा, 14,430 गुणिले 2.57 बरोबर 37,085.1 अशी रक्कम आलेली आहे. ही आपण इथे लिहिली आणि ही इथे असेच लिहायची आहे. 9 नंबरचा मुद्दा मित्र हो, अनुज्ञेय वेतन स्तराच्या सेलमधील अनुक्रमांक 8 येथील रकमे इतकी अथवा त्यापुढील रक्कम. पहा, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्र हा, कारण अनुक्रमांक 8 मध्ये 37,085.1 ही रक्कम आलेली आहे. ह्या रकमे एवढीच किंवा या रकमेच्या पुढील रक्कम आपल्याला वेतन स्तरामध्ये पाहायची आहे, म्हणजे पे मॅट्रिक्स टेबलमध्ये पाहायची आहे. आणि तीच आपली 7 वेतन आयोगाची वेतन निश्चिती आहे. त्यासाठी मित्र हो, आपणास परत पे मॅट्रिक्स टेबलवरती जावं लागणार आहे. तर पे मॅट्रिक्स टेबलवरती आपण जातोय. हे आपलं पे मॅट्रिक्स टेबल, यामध्ये 37,085.1 37,085 पुढची रक्कम जी आहे ती 38,100 आहे आणि हीच आपली 7 वेतन आयोगाचं वेतन असणार आहे. तर ही रक्कम आपली वेतन म्हणून आपल्याला निश्चित करायची आहे आणि हीच रक्कम तिथे लिहायची आहे. तर आपण परत विवरणपत्रावरती जाऊया. इथे आपण अनुज्ञेय वेतन स्तराच्या सेलमध्ये अनुक्रमांक 8 येथील रकमे एवढीच रक्कम आपल्याला इथं किंवा त्या पुढील रक्कम लिहायची आहे. तर पुढील रक्कम आहे आपली 38,100 आणि ही आपण इथे लिहिली. आता 10वा मुद्दा पहा, अनुक्रमांक 9 नुसार येणारे सुधारित मूळ वेतन. मग आता हे अनुक्रमांक 9 नुसार 38,100 जे आलेलं आहे तेच आपलं सुधारित मूळ वेतन असणार आहे 7व्या वेतन आयोगाचं, आणि ते आपण इथं लिहिलं. आता पुढे बघूया. 11 नंबरचा मुद्दा, वेतन एकवटण्याच्या परिणामी मंजूर वेतनवाढ. आता इथे आपल्याला वेतनवाढ नाही आहे. आपण यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की जानेवारीचं विवरणपत्र भरून देणारा आणि पुढे कुठलीही पदोन्नती कुठलेही बेनिफिट्स न मिळालेल्या कर्मचाऱ्याचाच आपण हा फॉर्म भरत आहोत. यानंतर तशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज आपण पाहू, पण सध्या हा प्लेन व्हिडिओ आपण पाहणार आहोत ज्याचं फक्त जानेवारीमध्ये ज्यांनी विकल्प भरून दिलेला आहे त्याचाच हा विवरणपत्र आपण भरत आहोत. तर इथे आपण डायजेस्ट करूया. 12 बघूया. नियम 7 खालील 7 अ नुसार खालील दुसऱ्या परंतु कान्वय कुंठिततेमुळे मंजूर वेतनवाढ लागू असल्यास, इथे सुद्धा डॅश करूया. त्यानंतर कनिष्ठ कर्मचारी इतके उंचावून दिलेले वेतन असल्यास कनिष्ठ कर्मचाऱ्याचे नाव आणि वेतन स्पष्टपणे दर्शविण्यात यावे, इथे पण डॅश केलेला आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. 14 नंबरचा मुद्दा, इथे पण डॅश करायचा आहे. 15 नंबर, इथे पण डॅश करायचा आहे. आता 1 जानेवारी 2016 रोजी सुधारित वित्तलब्धी सुधारित वेतन इथे लिहायचं आहे. जे आपण 38,100 लिहिलं होतं ते इथे लिहायचं आहे. आणि महागाई भत्ता 1 जानेवारी 2016 रोजी महागाई भत्ता इथे 0% होता तो इथे लिहायचा आहे. इथे वर एकूण वित्तलब्धी अ आणि ब राहिलेला आहे. अ आणि ब 38,100 मूळ वेतन निश्चिती आणि त्यामध्ये महागाई भत्ता 1 जानेवारी 2016 0% होता तो 0% ऍड करून 38,100 एवढं आपलं वेतन झालं होतं. 17 नंबरचा मुद्दा मित्र हो, पुढील वेतनवाढीचा दिनांक आणि त्यांचे वेतन स्तर हे आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. आपण 1 जानेवारी 2016 वेतन निश्चित केलं, त्यानंतर जुलै 2016 आपल्याला पहिली वेतनवाढ लागेल. पहा, जुलै 2016 आणि त्याचं वेतन स्तर असेल S10. जुलै 2017 दुसरी वेतनवाढ लागेल, त्याचं पण वेतन स्तर S10 असणार आहे. आणि त्यानंतर जुलै 2018 जी वेतनवाढ लागणार आहे तिचं वेतन स्तर S11 असणार आहे. खाली इथे दिनांक टाकायची आहे आणि इथं कार्यालय प्रमुखाचं सही शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे. अशा पद्धतीनं हा आपला विवरणपत्र भरण्याचा व्हिडिओ होता मित्र हो. जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि व्हिडिओच्या संदर्भात कुठलीही अभिप्राय
कुठलीही आपली प्रतिक्रिया असेल तर ती प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. या संदर्भात कुठलाही PDF आपणास हवा असेल तरी तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा किंवा तसं सांगा, मी तुम्हाला सर्व माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि यामध्ये काही सुझाव असतील, काही सुधारणाही असतील त्याही कळवा, तसं आम्ही पुढील व्हिडिओमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद.